नांदगाव तालुक्यातील लोहशिंगवे येथे श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा निमित्ताने रथाची भव्य दिव्य स्वरूपात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीच्या निमित्ताने लोहशिंगवे गाव संपूर्ण भगवेमय झालेले दिसून आले. रथामध्ये श्रीराम प्रभूंची प्रतिमा ठेवण्यात आली होती. रथाच्या पाठीमागे महिला वर्ग तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झाले होते. या मिरवणुकीमध्ये गावातील अबाल वृद्धांसह बालक महिला वर्ग भजनी मंडळांसह तरुण वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद सहभाग दिसून आलाय. या मिरवणुकीची सुरुवात गावातील मारुती मंदिरापासून झाली होती. यावेळी श्रीराम प्रभूंच्या जयघोषाने अक्षरशः परिसर दुमदुमून गेला होता. श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. गावातील प्रत्येक घरासमोर रांगोळी, घरावरती गुढी उभारलेली दिसून येत होती. श्रीराम प्रभूंच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने जय हरी कीर्तनाचे तसेच महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले. या मिरवणुकीसाठी दत्तू नामदेव हेंबाडे, श्रावण मुरलीधर हेंबाडे, भाऊलाल नामदेव हेंबाडे यांच्या सह लोहशिंगवे ग्रामस्थांनी मेहनत घेतली. प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी किरण काळे, नांदगाव. आज असं समजतो का आज आमच्या गावामध्ये एक दिवाळी साजरी आणि त्या निमित्ताने ज्या कोणी भाविकांनी यासाठी मदत दिली असेल त्यांचेही मी आभार मानतो. आणि आज मला असं वाटतं की ह्याच तारखेला प्रतिवर्षी हा राम उत्सव आम्ही प्रत्येक वर्षी साजरा करू अशी प्रभूंची प्रार्थना. हा, या सोहळ्यानिमित्त काय वाटतं तुम्हाला? सोहळ्याचा विषय असा आहे, खरोखर आमचं एक भाग्य उदयाला आलं. भाग्य आता अवघी चिंता वाढली आणि खरोखर आमचं आज भाग्याला उदय आलं आणि भाग्य आम्हा सर्व गावाला लाभलं. नवे नवे तर आज देशभरात आज श्रीराम प्रभूंची आज गर्जना चालली. खरोखर हे भाग्य आम्हाला घडू मागे भेटलं नव्हतं पण आज भेटलं. आम्ही खरोखर भाग्यवान झालो. भाग्य आहे आमच्या आनंदाला पारावारा राहिला नाही आणि खरोखर आमचा आनंद दिग्नित मानणार नाही, गगनात मानणार नाही असं एक आनंद आम्हाला भेटला आहे. आणि म्हणून असं कार्य आम्हाला भेटलं, भाग्यवान झालो आणि या जन्मामध्ये खरोखर आमचं भाग्य उदयाला आलं असं. आतापर्यंत आणि प्रभू रामचंद्र त्या पहिल्या पाळीला वनवासाला गेले 14 वर्ष आणि ह्या वेळेला कलियुगामध्ये 500 वर्षे झाले आणि आमचे प्रभू रामचंद्र वैकुंठात जाऊन बसले होते आणि आता ते परत आमच्या भारत भूमीमध्ये आणि भगवंत आणि आज विराजमान होणारे अयोध्येला आणि त्या अयोध्येला विराजमान होत असल्यामुळं आम्ही त्यांचे सगळे अनुयायी आणि त्यांच्या चरणाजवळ नमस्कार करतो. प्रभू रामचंद्र की जय. भूतकाळामध्ये रामाने 14 वर्षे वनवास भोगून राम परत आले त्यावेळेला दिवाळी साजरी झाली. परंतु कलियुगामध्ये किंवा आजच्या युगामध्ये 500 वर्षानंतर राम मंदिरामध्ये आलेत. अयोध्येमध्ये रामाच्या मंदिराची प्रतिष्ठापना होत आहे आणि त्या धर्तीवर देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी जे देशवासियांना आव्हान केलं आहे त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून लोहशिंगवे गावामध्ये पण तो देशभर आणि जगभर जो उत्सव साजरा होत आहे तर लोहशिंगवे गावामध्ये सुद्धा आज दिवाळी साजरी होत आहे. घरोघरी उड्या उभारल्या गेलेल्या आहेत, त्याचबरोबर भव्य अशी मिरवणूक निघालेली आहे आणि नंतर भजन होणार आहे. भजन नंतर 4 वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम आहे आणि 6 ते 10 सुधाकर महाराज त्र्यंबकेश्वर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे. आज हे सगळं लोहशिंगवे गावामध्ये सगळं आनंदी आनंद जिकडे तिकडे जसं जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदकडे ही आजच्या गावामध्ये प्रभू रामचंद्रांच्या आजच्या प्रतिष्ठापनेनिमित्ताने आयोजित केलेली आहे. त्या अर्थाने हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गामध्ये हा सुख सोहळा सुद्धा कधी होत नाही आणि होणार नाही. पण राम प्रभूचं ज्यावेळेस आगमन झालं किंवा अवतार झाला त्यावेळेस जो सुख सोहळा साजरा झाला तो आज प्रत्येक गावामध्ये होतोय आणि आज या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये सारवण करून गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे या नियमाप्रमाणे प्रत्येक जण या उत्सवामध्ये साजरा झाला आणि प्रत्येक जणाला रामाचं जो हिंदू आहेत ते तर करतात, बाकीच्या लोकांनी सुद्धा जे केलं आजचा दिवस म्हणजे झाले रामराज्य काय उणे आम्हाशी. आज जे रामराज्य झालं ते आता इरून पुढे आम्हाला काही उणं राहणार नाही. प्रभूने जसं एक वचन एक पाणी
एक पत्नी अशा धरतीने जे वागले का बोलीला वाल्मिक तैशीची करीन वरतून दावील नामा म्हणे, तशा पद्धतीने आपण जर आपल्या जीवनामध्ये त्या रामाचं अनुकरण केलं तर आपल्या जीवनाला खरोखर धन्यता प्राप्त होईल. आणि आज सर्व समाज एकत्र येऊन आणि या ठिकाणी सगळे रामाचे भक्त एकत्र येऊन जो सोहळा साजरा केला असा सोहळा परत कधी होणार नाही याची याच्या पाठीमागं ज्यांचे उपकार आहे. खरोखर मोदी साहेबांनी 500 वर्षाच्या नंतर हा सोहळा आपल्याला दाखवून दिला, नाहीतर आपण अशीच गप्पत पाहत राहिलो होतो, कधी हा सोहळा होत नव्हता. पण सगळ्याच्या ठिकाणी अंतकरणामध्ये राम निर्माण झाला आणि आज भाग्याचा दिवस उगला, धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्माचा शीन गेला. म्हणून सर्वांनी या ठिकाणी येऊन हा उत्सव साजरा केला. प्रत्येक उत्सव असा सगळ्यांनी येऊन साजरा केल्यानंतर तो आनंद वेगळा असतो. म्हणून आजचा जो आनंद आहे हा कधी न मिळणारा आनंद आहे. म्हणून सगळ्यांना रामकृष्ण आणि सगळ्यांच्या ठिकाणी राम प्रभू कृपा करो. श्री रामचंद्र प्रभू.